राम राम शेतकरी मित्राओ, शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र दत्ता बोधई फळे आणि तुम्ही पाहतात गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल. तर शेतकरी मित्रांनो, हे काही माझ्या हातामध्ये जे ट्रे हे आपला ऊसाचे डोळे तयार करण्याचा ट्रे. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण एका ट्रेमध्ये 70 डोळे आपण तयार करू शकतो. तर आज आपलं डोळे तयार करण्याचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर आपण आता हे ऊसाचे जे डोळे आहेत हे आपल्या जे कटर मशीन आहे त्या मशीननं आपण डोळे तयार केले आहेत आणि हे डोळे आपण ह्याच्यामध्ये घेतले आहेत. हो का, हे अशा प्रकारे आपण पूर्ण आपण डोळे तयार करून आणलेले आहेत. तर हे बघा, हे असे ह्या अशा साईजमध्ये आपण जे चांगले चांगले डोळे आहेत असे तयार करून आपण हे आणलेले आहेत. तर शेतकरी मित्र, आता आपण हे डोळे लावणार आहेत. तर मित्रांनो, आपण डोळे ही ट्रेमध्ये लागवड करायच्या अगोदर आपण जे आपलं पाणी, ह्या पाण्यामध्ये आपण बुरशीनाशक आणि एखादं हुमिक ॲसिड ह्याचा आपण वापर करायला पाहिजे. त्याच्यामुळं आपला जे डोळे आहेत हे एकदम चांगल्या प्रकारे उगवून शकते, त्याची होऊ शकते. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो की ह्याची बीज प्रक्रिया कशी करायची आणि हे ट्रेमध्ये लागवड कशी करायची. तर आता हे डोळे आपण ह्याच्यात टाकून घेऊ. तर मित्रांनो, आता आपण बुरशीनाशक जे आपण घेतलेलं आहे हे कार्बन डायझाईन 50% घेतलेलं आहे. तर आपण ह्याच्यात एक अंदाजे टाकून घेऊ. एक 20 ते 22 लिटर आपण ह्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. ह्या पाण्यामध्ये आपण कार्बन डायझाईन टाकून घेतलेलं आहे आणि होमिक ॲसिड हे पण एक 100 ml आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. तर हे 100 ml पण आपण ह्याच्यामध्ये घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, आपण हे थोडंफार कमी जास्त जरी पडलं तरी काही हरकत नाही. आणि हे असं घेतल्याच्या नंतर आता त्याला एखाद्या काडीच्या साह्यानं आपण ह्याला हलवून घेऊ. तर हो काय, आपण हे आता काडीच्या साह्यानं आपण ह्याला आता हलवून घेतलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण जर डोळे आता हे करतो, ज्यावेळेस आपण डोळे जर बीज प्रक्रिया करण्यासाठी ह्याच्या जर टाकले, तर एकदाच डोळे टाकले तर आपल्याला ते हातानं काढावं लागतात. हे औषधाचं पाणी असतं, त्याच्यामध्ये हात घालणं हे चांगलं नाही आणि थोडे थोडे हाताला येतील. तर त्यासाठी आपण एक आयडिया केली आहे. एक कांद्याची आपली बॅग जी आहे ती कांद्याची बॅग घेतलेली आहे आणि कांद्याच्या बॅगमध्ये हे सगळे डोळे आता टाकून घेतलेले आहेत. तर बघा, आता मी तुमच्यासमोर आता ही कांद्याची बॅग आपण ह्या ड्रममध्ये टाकू. ही कांद्याची बॅग आपण आता ह्या ड्रममध्ये टाकलेली आणि आपले पूर्ण डोळे हे भिजायला लागले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, असं 1-5 मिनिटं आपण ह्या डोळ्याला असं राहू द्यायचं. तर शेतकरी मित्रांनो, आता आपले 5 मिनिटं झाले आहेत. 5 मिनिटांनंतर आपण आता हे जे आपले ऊसाचे डोळे होते ते आपण ह्याच्यातून आता बाहेर काढणार आहोत. आणि बघा, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बघा हे डोळे ऊसाचे आपले बाहेर आलेले आहेत. एकही डोळा आपला खाली राहणार नाही आणि पूर्णच्या पूर्ण डोळे आपले भिजून निघणार. तर आपण असे घ्यायचं ह्याच्यावर आणि आता हे खाली टाकून घेऊ. तर आपण आता अशा प्रकारे ह्याची आता बीज प्रक्रिया केली. आणि तर आता आपण ह्याच्यातून हे असे डोळे घ्यायचे आणि जे काही डोळे चांगले असते, काही जर बाधित डोळे असले तर ते टाकून द्यायचे आणि चांगले डोळे असे घ्यायचे. आणि शेतकरी मित्र, अगोदर ह्याच्यावर जे आपलं ट्रे ह्याच्यामध्ये अगोदर खालच्या साईडला अगोदर कोकोबीट टाकून घ्यायचं. असं खालच्या साईडला आपण अगोदर कोकोबीट टाकून घ्यायचा, अर्धा ट्रे कोकोबीटनं भरून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर जे निरोगी डोळे असतील, जे चांगले चांगले डोळे असतील, हे असे डोळे आपण घ्यायचे आणि अशी लागवड करायची. हे बघा, हे पूर्ण असं लावून घ्यायचं. तर मित्रांनो, तुम्हाला मी आता हे आमचं जवळपास 8-10 दिवसापासून काम चालू आहे. तर मी तुम्हाला जे आपले डोळे उगलेले आहेत ते पण मी डोळे तुम्हाला दाखवून देतो किंवा डोळ्याची उगवण शक्ती आपली कशी झाली आहे. तर आपण घरच्या घरी जर असं जर बियाणं तयार केलं तर नक्कीच आपल्या शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो आहे. कारण की जर बियाणेमळ्यातून बियाणं घ्यायचं आणि जर तसंच आपण जर कांडी पद्धतीने जर लागवड केली तर आपला खर्च हे भरपूर येऊ शकतो आहे. त्यामुळे ही एकदम सोपी पद्धत आहे, बियाणं पण आपल्याला कमी लागतं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता हे 70 डोळे असणार आहे जे ट्रे, हे ट्रे आपलं लागवडीचं आपलं काम चालू आहे. तर आम्ही हे आता आमचे तात्या नागरे आणि सदाशिव जगताप आणि मी, आम्ही 4-5 माणसांनी हे काम आमचं काम चालू आहे.
तर मित्रांनो हे का पटापटापटापट आम्ही हेटतोय. आमचा आता जो उपास होत आलेला आहे. सगळे जे डोळे असते ना हे डोळे वर असले पाहिजेत. अशा प्रकारे आपण याची लागवड करावी म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस डोळा फुटन त्यावेळेस त्या डोळ्याला काही बाधा येणार नाही, अडचण येणार नाही. शेतकरी मित्रांनो त्या मशीनमध्ये कटर मशीनमध्ये ज्यावेळेस आपण डोळे कट करतो तर त्याचा हेच फायदा आहे की आपले डोळे ह्या ट्रेमध्ये बरोबर त्या आतमध्ये जाऊन बसतात, कारण की कटर मशीनचं माप आणि ह्या ट्रेचं माप हे सेम असतं. तर आता हे आपला एक ट्रे आपला पूर्ण होत आलेला आहे आणि ज्यावेळेस आपला हे पूर्ण ट्रे होईल त्यावेळेस वरच्या साईडला पण हे कोकोबीट आहे हे आपण टाकून घ्यायचे. थांबता एक ट्रे. तर आता हे आपला पूर्ण ट्रे झाल्याच्यानंतर त्याच्यावर कोकोबीट असं टाकून घ्यायचं. आणि पूर्ण असं जर हाताने जर पांगून घेतलं त्याच्यावर तर एकदम चांगल्या प्रकारे हे पांगत आहे. आणि आता पांगून झाल्याच्यानंतर हे ट्रे आपण उचलायचं आणि तिकडं नेऊन ठेवू. तिकडचे डोळे दाखवा. तर हवा ह्या असा आला ट्रे उचलायचा आणि तिकडं नेऊन मांडायचा. तर शेतकरी मित्र अगोदर आपण जे डोळे तयार केले ते मी तुम्हाला डोळे दाखवून देतो की कशाप्रकारे आपली त्याची उगवण झालेली. तर मित्रांनो नक्की एक गोष्ट पुन्हा एक लक्षात राहू द्या, ज्यावेळेस आपण डोळे तयार करतो त्यावेळेस पाणी मारायचं आणि त्याच्यावर एखादं चवळा असं नाही तर काही तर ताडपत्री असेल आपल्याजवळ तर ही ताडपत्री अशी झाकायची म्हणजे मग त्याच्यामध्ये आतमध्ये गरमी तयार होईल आणि गरमी तयार झाल्यामुळं आपले जे डोळे हे लवकर कोमळ येईन त्याला लवकरात लवकर. तर आता मी तुम्हाला दाखवून देतो आपले डोळे तयार केले. तर हो का ह्या ट्रेला आपले तिसरा चौथा दिवस आहे. ह्या बघा हे डोळा बघा हे बघा हे बघा इथं बघा एक नवीन कोंब चांगला यायला लागला आहे. पुन्हा इथं आहे पुन्हा इथं आहे पुन्हा इथं आहे की हो का. तर हे अशा प्रकारे आपले डोळे येणं चालू झालेलं आहे. तर बघा हे असे कोंब आपले एकदम भारी फुगलेले आहेत हे डोळे. आणि काही जे आम्ही जवळपास 15 दिवस झाले ते आम्ही डोळे केलेले आहेत ते आमचे ट्रे तिकडे दुसऱ्या वावरात ठेवलेले आहेत. पण शेतकरी मित्रांनो हे अशा प्रकारे आपले चौथ्या दिवशी आपल्याला ह्या असा कोंब दिसायला चालू होईल. नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि गावकरी आपला शेतकरी मित्र हे आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.